आपल्या सांगितल्यानुसार नाव नसेल चौकशीत ते आढळलं नसेल, आपल्या सांगितल्यानुसार नाव असेल चौकशीमध्ये आलं असेल. अजित पवार आणि त्यांच्या पत्नीने यांच्याशी संबंधित जे आरोपपत्र सादर केलं त्या मात्र ईडीने त्याच्यात अजित पवार आणि त्यांच्या पत्नीचं नाव याच्यामध्ये ठेवलेलं नाहीये. चौकशी दरम्यान काय आढळलं असेल त्याच्यावर महत्वाचं असतं. आपल्या सांगितल्यानुसार नाव नसेल चौकशीत ते आढळलं नसेल, आपल्या सांगितल्यानुसार नाव असेल चौकशीमध्ये आलं असेल. आता ईडीच्या चौकशीबद्दल त्यांनी केलेल्या रिपोर्ट बद्दल मी काही प्रश्नचिन्ह उपस्थित करावे काही योग्य नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.